नमस्कार मंडळी, आज आपण जातो आहे टाइम स्क्वेअरला। तर जे तीन माध्यमांनी आपण प्रवास करणार आहे, मी तुम्हाला हे तिन्ही जर्नी दाखवणार आहे। सगळ्यात पहिले आपण जातो आहे लाईट रेलनी। तर ही न्यू जर्सी स्टेटमधली लाईट रेल आहे आणि आपण जातो आहे एक्सचेंज प्लस। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर। तर एक्सचेंज प्लस टू वर्ल्ड ट्रेड सेंटर आपण जातो आहे पाथनी, आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर टू टाइम स्क्वेअर आपण जाणार आहोत सबवेनी। माझ्या मागे जे तुम्हाला दिसतं आहे ही बिल्डिंग, तर हे आहे न्यू जर्सी स्टेटमधलं लाईट रेल स्टेशन। तर आता आपण जातो लाईट रेलनी ट्रॅव्हल करून, सुरू करूया आपला हा प्रवास। चला जाऊयात। हे आहे लाईट रेल स्टेशनचं तिकीट। इकडे अशा जसं आपले इंडियामध्ये किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना साधारण कळेल की वेगवेगळे असे लाईन्स असतात ना, वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, सेंट्रल लाईन, तसे इकडे पण असे वेगवेगळे लाईन्स असतात। त्याच्यासाठी वेगवेगळे लाईट रेलचे तिकीट्स यूज करू शकतात। तसं हे वन ऑफ द लाईन आहे ती हडसनबर्ग। हडसनबर्गसाठी जे तुम्ही तिकीट घ्या ते फक्त त्याच लाईनला यूज करताय आणि दुसऱ्या कुठल्या लाईनला यूज करताय, म्हणून त्याचं नाव स्पेसिफिकली इकडे प्रिंटेड असतं। आणि हे एकदा तुम्ही तिकीट घेतलं तर तुम्ही कधीही यूज करू शकता जोपर्यंत तुम्ही हे व्हॅलिडेट नाही करत। तर हे मशीन आहे हे तिकीट काढण्यासाठी। इकडे तुम्ही कॅश वापरू शकता किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड काहीही वापरू शकता। एकदा तुम्ही हे तिकीट घेतलं की तुम्ही जेव्हा पण व्हॅलिडेट करा त्याच्यानंतर एका तासात तुम्हाला हे वापरावं लागतं। तर इथे तुम्हाला दिसतं आहे हा इथे स्लोप आहे। आपण आता वर आलो तर समोर असलेल्या स्टेअर्स केसनी आलो, परंतु इथे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी हा स्लोप सुद्धा आहे। जे डिसेबल्ड लोक असतात त्यांना इकडे इझिली येता येण्यासाठी हा स्लोप दिला आहे। नंतर हे इथलं हे तिकीटचं जे मशीन आहे हे सुद्धा याची लेवल हाईट कमी आहे, सो दॅट त्यांना इझिली ॲक्सेस करता येईल हे मशीनसुद्धा। आणि ह्या स्टेशनवर कोणी इन पर्सन अवेलेबल नसतं तुम्हाला हेल्प करायला, फक्त पॅसेंजर्सच तुम्हाला दिसतील। तर जर काही प्रॉब्लेम झाला, मशीन चालत नाही आहे किंवा असंच काही कारण असेल, तर इथे मी असिस्टंटसाठी अशी एक सुविधा इथे ठेवली आहे। तर इथे इझिली बटन प्रेस करून कॉल करून तुम्ही आपला काय प्रॉब्लेम आहे तो सांगून सोल्युशन मागवून घेऊ शकता। खाली जे मशीन होतं तिथे आपण तिकीट परचेस केलं आणि हे एक तिकीट आहे $2 आणि इथे हे तिकीट व्हॅलिडेटर आहे। हे तिकीट व्हॅलिडेट करून घेऊयात। हे असं ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं। इथे हा टाइम स्टॅम्प आला आहे की आतापासून तर एक तासापर्यंत हे तिकीट व्हॅलिडेट आहे आणि तेही वन वे आहे, टू वे आपण प्रवास करू शकत नाही। साधारण 5 मिनिट्स ही लाईट रेल इथे थांबते आणि ही अगदी त्या शेड्यूलनुसारच मूव होते। आपण आता इथे वेस्ट साईड अव्हेन्यू
इथं आहोत आणि येलो लाईन जी दिसते आहे हा साधारण आपला जर्नी मॅप असणार आहे. तर इतके स्टेशन क्रॉस करून आपल्याला जायचं आहे एक्सचेंज प्लेसला. इथे तुम्हाला दिसतंय इथे एक्सचेंज प्लेसला आपल्याला जायचं आहे आणि तिचा लास्ट स्टॉप असतो 10:11. तर एक्सचेंज प्लेसला पोहोचायला साधारण 15 मिनिट ही ट्रेन घेते. स्टेशन आहे इथून आपण चालत क्रॉस केलं तर समोरच पाथ आहे. इथे संपूर्ण रेल्वे ट्रॅक कोरला आहे. हे होतं लाईट रेल स्टेशन आणि या साईडला आहे पाथ स्टेशन. हेच तुम्हाला फार काही वॉक करायची गरज नाही आहे. मेट्रो कार्ड घेण्यासाठी आहे आणि स्मार्ट लिंक साठी तिकडे अजून एक वेगळा बँकचं असू दे किंवा कुठल्या कुठल्या असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असू शकतं. कार्ड कुठे चाललं नाही फॉर एक्झाम्पल तुला स्मार्ट लिंक दिसते त्याचा लोगो आहे इकडे स्मार्ट लिंकचं कार्ड पण तू घेऊ शकते असं. स्मार्टलिंक किंवा हे बघते ना तर मी आता मेट्रो कार्ड मध्ये बघते सिलेक्ट आयदर ऑफ दिस किंवा दोन्ही घ्यायचं नसेल सिंगल राईड घ्यायचे असेल ना तर हे फक्त सिंगल राईडचं एक तिकीट पण देतो. आणि एक पाथ म्हणजे सिंगल राईड होतं ना ते मेट्रो कार्ड म्हणजे हे आणि नेक्स्ट थिंग इज स्मार्टलिंक त्याचं हे असं असतं. जर मेट्रो कार्ड किंवा पाथ घेतलं ना पाथचं सिंगल राईड मला इन्सर्ट करावं लागतो मग ते इन्सर्ट करून जर मेट्रो कार्ड असेल तर ते इकडून निघून येणार आहे. सिंगल राईड असेल तर तो घेऊन टाकणार कारण तिकीट इज डन यूज असं. ओके ह्याचं असं असं असतं की ह्याच्यावर टॅप केल्यावर इकडे तो दाखव
की ह्याची किती राईड्स उरले आहेत आणि देन यू कॅन हे पुश करून तू पास करू शकतो. ओके, तर एक सिंगल राईडचं तिकीट असतं $2.75 आणि जे 2 तासासाठी व्हॅलिड असतं. नंतर हे 2 कार्ड्स आहेत, तर त्याच्यापैकी हे जे मेट्रो कार्ड आहे याला व्हॅलिडिटी असते. तर हे तुम्ही परचेस केल्या याची अप्लिकेशन याच्यासाठी अप्लिकेशनसाठी फक्त $1 तुम्हाला लागतो दोन्ही कार्डसाठी. आणि मेट्रो कार्डला व्हॅलिडिटी असते परंतु स्मार्ट लिंक्सला कुठलीही व्हॅलिडिटी नसते. तर मेट्रो कार्डमध्ये तुम्ही स्पेसिफिक अमाऊंटचा बॅलन्स तुम्ही टाकू शकता आणि कितीही राईडसाठी यूज करू शकता. परंतु स्मार्ट लिंकचं हे जे कार्ड आहे याला कुठलीही व्हॅलिडिटी नसते आणि याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रिप्सनुसार तुम्हाला बॅलन्स म्हणजे रिफिल करता येत आहे. तर असा कितीही अमाऊंट नाही टाकता येत, पण तुमच्या नंबर ऑफ ट्रिप्सचे जे सर्टन पॅकेजेस डिझाईन केलेले आहेत त्याच्याप्रमाणे याला रिफिल करता येतं आणि हे यूज करता येतं. Train to Hoboken, making stops at Exchange Place, Newport, of Hoboken. The next stop is Exchange Place. Yeah, happy.
system of failure.